हाय गाइस, गुड मॉर्निंग। तर आमचे गुड मॉर्निंग झालेले आहे, तर आता आम्ही थोड्याच वेळात तिरुपती स्टेशनला पोहोचणार आहोत। तिरुपती स्टेशनला उतरलेलो आहे, तर बघू शकता तुम्ही गर्दी किती आहे। ही आमची पोरं सगळी आहेत। तिरुपती स्टेशनला गर्दी बघू शकता किती आहे, जाम गर्दी आहे। तिरुपती स्टेशन आहे, फुल गर्दी आहे तिरुपती स्टेशनला। आता इथून जाणार ना आम्ही हॉटेलला, हॉटेलला फ्रेश होऊन मग वरती टकल्या करायला जाणार, तर मग त्याला दाखवतो तुम्हाला। तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा। ही बघू शकता आमची सगळी पोरं आहेत, एवढी गर्दी आहे का तिरुपती स्टेशनला, एकदम फुल गर्दी आहे। पूर्ण आखा तिरुपती स्टेशन तर आम्ही तिरुपतीला MSR हॉटेलला थांबलेलो आहे। तर हा हॉटेलचा मॅनेजर आहे बालू प्रसाद, यांचं हॉटेल आहे, एक नंबर हॉटेल असतात। स्टेशनच्या बाजूलाच हॉटेल, 5 मिनिटावर हॉटेल आहे बालू प्रसाद यांच्या। तर एक नंबर हॉटेल आहे, रूम बीम एकदम पद्धतशीर दाखवतो तुम्हाला नंतर रूम बीम। हाय गाइस, आता आम्ही हॉटेलवर सर्व फ्रेश बी झालेलो आहेत। तर आता आम्ही तिरुपतीला वरती जाणार आहे टकले करायला आणि साईड सीन बघायला, तर वरती तुम्हाला दाखवतो। तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा। तर आता आम्ही वरती चाललो आहे साईड सीन बघायला। तर आमच्या अशा 3 गाड्या आहेत, ही आमची पहिली गाडी आहे बघू शकता तुम्ही। त्यानंतर ही आमची दुसरी गाडी आहे, 3 गाड्या आहेत आमच्या अशा बघू शकता। हे 3 गाड्या आहेत आमच्या अशा, ही दुसरी गाडी आहे, ही तिसरी गाडी इथं। हे 3 गाड्या घेऊन आता आम्ही वरती जाणार आहे, साईड सीन बघणार आणि टकली बिकली करणार। ही आमची 3री गाडी आहे। चला तर भेटतो तुम्हाला वरती, बघू शकता आता आम्ही वरती चाललो आहे। तर ही एंट्री आहे, इथून वरती गाडी जाते। आमचा ड्रायव्हर आहे आणि गाडीमध्ये तिरुपतीला बघू शकता तुम्ही, महाराजांची मूर्ती आहे, शिवाजी महाराज की। जी मेन एंट्री आहे, ती मेन एंट्री आहे तिरुपतीची। बघू शकता ही मेन एंट्री आहे तिरुपतीची, इथे सर्व गाड्या वेळे चेकिंग होतात ना, मग इथून गाडी पास होते ना वरती आपल्या डोंगरावर जायचं दर्शनाला। ही मेन एंट्री आहे तिरुपतीची। इथे गाड्या चेकिंग बेकिंग होतील तोपर्यंत आम्ही पुढे जाऊ। बघू शकता इथे गाड्यांची फुल चेकिंग चालू असते, पाण्याची बाटली सुद्धा वरती नेऊन देत नाही, फुल एकदम चेकिंग चालू असते। इथे माणसांची पण चेकिंग होते ना गाड्यांची पण चेकिंग होते, ते नंतरच वरती गाडीला सोडली जाते। बघू शकता इथे माणसांची पण चेकिंग होते इथे। नमस्कार, तर आता आम्ही तिरुपतीला वरती जायला पोहोचलेलो आहे, तर इथे चेकिंग होते। तर इथे समोर आता आम्ही थांबलेलो, पूर्ण ग्रुप आहे बघू शकता, जो ग्रुप आहे पूर्ण। आता वरती जाणार आहे आम्ही दर्शनाला। तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा। गे बालाजी कोणाला पावला, गो बालाजी कोणाला पावला, पावला खरडीचे पोराना, गो खरडीचे पोराना, पावला खरडीचे पोराना, गो खरडीचे पोराना। तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा। गोविंदा करणार।
बघू शकता आता आम्ही वरती एंट्री केलेली आहे, तर वरती बघू शकता हे रस्ते कसे आहेत, पूर्ण अख्खे डोंगरावर जायचं वरती, नाशिक रस्ते सर्व नागराज भाई एकदम म्हणजे बापाशी सरकार पौर्णिमा होती आमचा गुरु तिरुपतीला आम्ही जाऊ येतो तेव्हा आम्हाला नागराज भाई असतो आता आता इथून आम्ही टाकले करायला जाणार आहोत टाकले केल्याच्या नंतर साईड सीन बघणार आहोत बघू शकता ते इथे केस काढतात तकली करायचं ठिकाण हा आहे बघू शकता बरेच केस काढतात तर आमची बट देऊन झालेली आहे तर आता ही दुसरी पोरं जाणार आहेत अर्धी टकली करायचं अर्धी बट करायला जाणार आहेत बघू शकता इथे टकल्या करायला जातात पण टकली करायला आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तर आमचे दोन मेंबर आलेले आहेत टकल्या करून बबलू शेठ आणि दीपक भाई बघू शकता तसेच आमचा सिद्धूंनी पण केलेली टाकली तसेच आपले मंगेश भाऊजी यांनी पण केलेली टाकली बघू शकता तुम्ही हे दुसरे पोरं केले नाही यांचा प्रॉब्लेम आहे म्हणून यांनी कोणी केली नाही टाकली बघू शकता आम्ही 27 जण आहोत पण बरेच पोरं टाकली केली तरी पण नर्याने केली लाल्या मिलीने दीपक टाकले केले बघू शकता तुम्ही चला तर आता इथून आम्ही आता जवाला बसणार आहे आता आम्ही इथून जेवायला बसणार आहे मग जेवण मग वरचे परिणाम करणार यो तिरुपतीला नागराजांना म्हणून असतो आम्हाला सर्व सर्वीकडे फिरवतो आता इथं आम्हाला जेवायला आणलं इथून जेवण करणार आम्ही आणि मग इथून वरचे पॉईंट बघायला जाणार बघू शकता आता आम्ही इथे जेवायला बसलेलो आहे सर्वजण आहेत लाईनीत जेवायला बसले आहेत
सर्वांना व्हेज कोल्हापुरी रोट्या बिट्या दाल फ्राईड राईस बघा एवढा सगळं आयटम आहे तिथं. हे सगळं काही मागवलं आता थोड्याच वेळाने जेवायला बघू शकता तुम्ही. तर नमस्कार. तर आता आमचं जेवण बिवण झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे तिरुपतीच्या पादुकांचं दर्शन घ्यायला. तर आता पादुकांचं दर्शन घेताना तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओवर बघत राहा. आणि आमचा नागराजांना एक नंबर माणूस आहे, एक नंबर माणूस. आणि थोडा थोडा पाऊस पण आलेला आहे असं वाटतं मला पादुकांचं दर्शन घेता घेता. तर नमस्कार. तर आम्ही पादुकांच्या दर्शनाची इथं आता पोहोचलो आहोत. तर आता लगेच पादुकांचं दर्शन घेऊन आम्ही खालती जाणार. आणि बघू शकता वाजलेत 4:10. वातावरण तुम्ही बघू शकता थोडंफार पाणी पण पडत आहे. महाबळेश्वरसारखं वातावरण झालेलं आहे इथे. जबरदस्त वातावरण. तर इथे तिरुपतीची पादुका आहेत. पहिला तिरुपती बालाजी देव इथे आलेला. इथून पादुकांचं दर्शन घेऊन मंदिर दाखवतो म्हणून. पादुकांचं दर्शन घ्यायला आता वरती चाललो आम्ही. तिरुपती बालाजीची पादुका आहेत. वातावरण एक नंबर झालेलं आहे. थोडा थोडा पाऊस पडत आहे पण वातावरण जबरदस्त झालेलं आहे. एकदम जसं महाबळेश्वरसारखं वातावरण झालेलं आहे. वातावरण दाखवतो तुम्हाला. बघा वातावरण सर्व क्लायमेट बदलले, चेंज झालेलं आहे. सर्व धुकाधुका आलेलं आहे. कारण की आपण वरती डोंगरावर आहोत ना, म्हणून त्याच्यामध्ये असं वातावरण बघायला आपल्याला भेटतं. बघा वातावरण. हा तो मंदिर आहे जिथे बालाजीची पादुका आहेत. बघू शकता तिरुपती बालाजीची पादुका आहे तिथे. बघू शकता तिरुपती बालाजीची पादुका. हे बघा बालाजीची पादुका आहे ती. इथून बघू शकतो तो धुका दिसतो पण इथून मंदिर पण दिसतो सरळ. पण आली क्लायमेट चेंज आहे, धुका आहे म्हणून त्याच्यामुळे मंदिर काही दिसत नाही. आता इथून दर्शन घेऊन आम्ही दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे. बघू शकता वातावरण. बघू शकता तुम्ही झाडाला किती बांधले, पालने बिलने बांधलेले. ज्यांचे लग्न नाही त्यामुळे त्यांना बोलबाल नव्हते. त्यांचे ते 90 बोलतात, 90 पूर्ण होतात. खरोखर जी खरी गोष्ट आहे. आमचं आता पादुकांचं दर्शन झाले. आता इथून आम्ही दुसरा स्पॉटला जाणार. तो पण स्पॉट दाखवतो तुम्हाला. चला तर Yo creo que
आणि दर्शन करता करता पाऊस एकदम फुल जोरात पडतोय. बघू शकता तुम्ही सर्व उभे तेलपत्रीशी. तर हा आमचा दुसरा पॉईंट बघायला चाललोय, शिलातोरणम. एक दगड आहे, तो दगड वरच्या वरती असा आहे दगड, तो पॉईंट आम्ही बघायला चाललोय. तो दाखवतो तुम्हाला तिथं पॉईंट. आणि पाऊस आलेला आहे, थोडा थोडा पाऊस पडतो इकडे. अरे चल बघू शकता आता तो दगड तिथे आलेला आहे, काही सपोर्ट न देता दगड राहिलेला आहे. अरे नाही झाले ना पकडा. हा बघू शकता दगड तुम्ही, फक्त छोटा का सपोर्ट आहे दगड, किती मोठा आहे बघू शकता तुम्ही. बघू शकता दगड किती मोठा आहे, उंच आणि एकदम छोटासा सपोर्ट आहे फक्त. शंकर मंदिर చెప్పండి. మామా జన్మరాశి. జన్మరాశి. నామరాశి. నామరాశి. జన్మ నక్షత్ర. జన్మ నక్షత్ర. నామ నక్షత్ర. జన్మాంశ. నామాంశ. పాపదోష పరిహారార్థం నవగ్రహ ధాన్యదానం గృహే ధనవృద్ధి ధాన్యవృద్ధి విద్య ఉద్యోగ వాణిజ్య వ్యాపార వ్యవహార ఆయుష్య ఆరోగ్య సౌభాగ్య ఫల సిద్ధ్యర్థం మమ శత్రుబాధ ఋణబాధ నివృత్తి విశేషేణ నవగ్రహ ధాన్యదానం. చెప్పండి. సూర్యగ్రహ గోధూమ చంద్రగ్రహ అన్నపంచ.
मी उतरताना तू धावतलेस धावत नाही आलो बंद करू तर आता आमचं इथलं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही पुढच्या पॉईंटला जात आहोत. तर पाप नॅशन पॉईंट असेल असं वाटतं मला. तर आता पुढच्या पॉईंटला गाडवी गेल्यावर समजेल. चला बाय. बघू शकता तुम्ही किती भारी नजारा, एकदम व्यवस्थित मस्त. बघू शकता किती सुंदर सुंदर देवांच्या मूर्त्या आहेत. तर आता आम्ही पापनाशमच्या इथे आलेलो आहे. तर पापनाशमचं दर्शन घेणार आहेत. पापनाशम पाणी येतो वरतून, होतो पाण्यामध्ये पापनाशम म्हणजे पाणी तो डोक्यावर घ्यायचा असतो. पापनाशमच्या इथे आता आम्ही उतरणार आहेत. तर झालं तुम्हाला दाखवतो पापनाशम. तर आता आम्ही पापनाशमच्या इथे पोचलेलो आहेत. तर सर्वांचे पाप धुवायला चाललेलो आहेत पापनाशमच्या इथे. तर चला जातो पापनाशमला. तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा. जय 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 रुद्रा जय जय. अरे वाकला मारून का मार हा गरा मग व्यवस्थित जा ग. चल इथे आंघोळी केल्याने बोलतात पापड जे ती म्हणजे धुली जातात. तर तिरुपतीला पाप नाशन स्पॉट आहे. बघू शकता तुम्ही. आमची सर्व पोरही सर्व पाप नाशन सर्व पाप धुवायला आलेले आहेत. बघू शकता तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा. देवीचं मंदिर आहे. बघू शकता तुम्ही पापनाशमच्या इथे देवीचं मंदिर आहे.
नमस्कार, तर हा आमचा शेवटचा पॉइंट आहे आकाशगंगा। तर हा पाणी रोजचा इथून पाणी नेऊन महाराज गुरुजी आपले बालाजीच्या पायाला लावतात, तेव्हा बालाजीची पूजा चालू होते तिरुपती बालाजीची। तर आकाशगंगाच्या इथे आम्ही चाललेलो आहे, आता दाखवतो तुम्हाला। तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा। ही एंट्री आहे आकाशगंगाची। आता इथून आम्ही आतमध्ये एंट्री करतोय। मोर्या श्री गणेशाय नमो। मोर्या गणपति अप्पा मोर्या। फोटो तीला फोटो आड़ी फोटो इमीडिएट का फोटो फोटो आड़ी फोटो ही तरह फोटो कैसे बोलो मामा गोविंदा गोविंदा कल्याणा कल्याणा अद्भुता अद्भुता दात्राया दात्राया कामितार्ध कामितार्ध प्रदायिनी प्रदायिनी श्रीमतो श्रीमतो वेंकटा वेंकटा नाराय नाराय श्रीनिवासाय श्रीनिवासाय मंगलम मंगलम जीत जीत मिलिन मिलिन गिरा विश्वास नरेंद्र वाडी प्रशांत निलेश सिद्धू आदित्य लक्ष्मी कटाक्ष बालाजी बालाजी यात्रा आकाशगंगा आकाशगंगा अंजना देवी बजरंग बली अनुग्रह कटाक्ष सिद्ध्यर्थम समस्त दानम करिष्ये करिष्ये नमः। आकाशगंगा क्षेत्रे कुटुंब श्रेयोद्धरणे धनकनक वस्तुर्थमे शादी प्राप्त्यर्थमे व्यापार नौकरी अभिवृद्धि में दान पूजा करे तो बहुत अच्छा है। दान में अलग अलग करेगा, एक से एक करेगा, अलग अलग सभी दान करेगा। तुम्हारा इच्छा 1000 रुपये करेगा, 2000 करेगा, तुम्हारी इच्छा सा दान करेगा। बोलो ममा भौम्य वासरा इत्तेना ब्राह्मणा मुखेना समस्त का नमस्कार करो। कितना दान करेगा तुम्हारा इच्छा तो ग्रह दोष परिहार आदमी बोलना मंत्र में दान करेगा। नमः फलम मनोरथ मनोरथ फलम फलम पुत्र पुत्र पौत्र गोविंदा गोविंदा। बोलो बजरंग बली की जय गोविंदा गोविंदा अप्पा मोरया। तर नमस्कार, आमचे सर्व वरचे पॉईंट बघून झालेले आहेत। आता आम्ही इथून थेट खाली जाणार आणि मग उद्या सकाळी दर्शनाला येणार। चला तर बाय बाय, गुड नाईट।
आमचं दर्शन आहे. तर आज आम्ही तिरुपती मंदिराच्या बाजूला फिरणार आहेत आणि लाडूचा प्रसाद आम्ही घेणार आहेत पहिला. तर चला आता लाडूचा प्रसाद घेतो. हे बघा लाडूची लाईन आहे, लाडूला लाईन लागली आहे सर. माझी सेटिंग झाली म्हणून मला सेटिंग बघून भेटलं पिशवी भरून. हे बघा हे सगळे लाडू आहेत. माझा एक अण्णा भेटला वालकी, त्याने दिलं मला 12 आणून, माझा काम फिट झाला. हे सर्व लाईनीला आपलीच मांडलेली आहेत. तर आताच आमचे लाडू घेऊन झालेले आहेत. प्रत्येकांनी कोणी 10 घेतले आणि कोणी 20 घेतले आणि बघू शकता लाडू सर्वांनी घेतलेले आहेत. सगळ्यांचे लाडू घेऊन झाले आताच. पिशव्या भरले सगळ्यांच्या फुल धुमाल. चला आता खाली उतरतो. लाडू घेतले सर टोटल कमीत कमी मला का 500 वरती लाडू असतील सर्व. व्यंकटरमणा गोविंदा. हाय तर गुड मॉर्निंग. तर आता आम्ही तिरुपतीच्या दर्शनाला चाललेलो आहे. तर मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. तर जेवढं होईल तेवढं वरचा दाखवायचा प्रयत्न करेल. तर मग तिरुपती दर्शन करून मग पद्मावती आणि राधाकृष्ण मंदिर आहे. तर चला जातो दर्शनाला. तिरुपती बालजी व्यंकटरमणा गोविंदा.
तर नमस्कार, आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहे. तर बघू शकता सर्व एकदम रेडी मध्ये आहेत. तर दर्शनाला आतमध्ये मोबाईल वगैरे काहीच चालत नाही. तो आमचा एक अण्णा आहे, त्याच्यावरनं मोबाईल घेतल्यानं शूटिंग काढतोय. मग नंतर ती तुम्हाला शूटिंग दाखवेल. तर आता आम्ही दर्शनाला चाललो. तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा. गोविंदा. चालतो, एवढी जण आता आहेत आमची सर्वजण. आता मंदिरात जाणार, दर्शन बिर्शन करणार, मग दर्शन करून आल्यावर तुम्हाला भेटतो. चला बाय बाय. गोविंदा. तर आता आमची एंट्री होणार आहे आतमध्ये. तर आता आम्ही मोबाईल बंद करणार आहे. तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. तर नमस्कार, आता आम्ही दर्शन करून खाली उतरताना खूप मोठी हनुमंताची मूर्ती आहे, ती तुम्हाला मूर्ती दाखवतो. आणि त्या हनुमंताचं दर्शन घेऊन मग आता आम्ही खाली उतरणार आहे. तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा. हा येतो हनुमंताचं मंदिर. आणि तुम्ही बघू शकता हनुमंताची किती मोठी मूर्ती आहे इथे. खूप मोठी मूर्ती आहे हनुमंताची. ती पूर्ण पब्लिक बघू शकता गर्दी किती आहे. जय हनुमान की जय. खालती उतरताना हा रस्ता आहे. आम्ही डोंगरावर आहे ना, बघू शकता तुम्ही खालती हा रस्ता आहे पूर्ण. खालच्या बिल्डिंग बघू शकता तुम्ही, हा रस्ता आहे. हाय गाईस, तर आता मी राधाकृष्ण मंदिरच्या इथे पोहोचलेलो आहे. तर तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो. मोबाईल आतमध्ये अलाउड नाही, पण जर अलाउड झाला तर मी थोडंफार दाखवतो मंदिराचा. पूर्ण मंदिर दाखवून देतो तुम्हाला बाहेरनं. हा बघू शकता, हा पूर्ण राधाकृष्णचा मंदिर आहे. शूटिंग पण झालेली आहे मंदिराच्या जवळ. पूर्ण मंदिर आहे ते, पण मोबाईल अलाउड नाही. राधाकृष्णचं मंदिर तर असा होता राधाकृष्णचं मंदिर. जेवढी पाहिजे तेवढी शूटिंग आम्ही घेतलेली. मंदिर आत मोबाईल अलाउड नाही, पण तरी पण आम्ही चोरून चोरून शूटिंग घेतलेली आहे. आता इथून आम्ही चाललो पद्मावतीचं दर्शन घ्यायला. तिरुपती बालाजी व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा. हाय गाईज, आता आम्ही पद्मावती मंदिराची इथे पोहोचलेलो आहे. तर पद्मावती मंदिराची इथं आता आम्ही दर्शनाला आतमध्ये चाललेलो आहे. मोबाईल अलाउड नाही, तर फक्त तुम्हाला मंदिर दाखवतो बाहेरनं. आणि आता आम्ही मंदिरात चाललो आहे. हा हे पद्मावतीचं मंदिर बघू शकता तुम्ही. गर्दी भरपूर आहे.
तर नमस्कार, तर आत्ताच आमचा पद्मावतीचं दर्शन झालेलं आहे. तर म्हणजे आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, तर आम्ही मोबाईल घेऊन आता बाहेर मोबाईल घेतला आणि आता ब्लॉक एंड करतोय. आमचं दर्शन झालेलं आहे. चला बाय बाय. हाय गाईज, तर गुड मॉर्निंग झालेली आहे आमची. तर उद्या आमची ट्रेन आहे. तर आजचा दिवस आम्ही हॉटेलला थांबणार आहे, फुल मजा करणार आहे. आणि तर इथे हॉटेलवाले एवढे चांगले आहेत की तिरुपतीला आम्हाला सर्वसामान्य म्हणून आणून दिलेले देवी. आणि जेवण बनवू शकता बोलतो तुम्ही वरती. तर आता आम्ही इथे जेवण बनवायला घेतले, ते तुम्हाला दाखवतो. बघू शकता हे आमचे आचारी मंगेश आलिमकर आणि विश्वास. एक नंबर आज संकटची आहे. चणा डाल बनवायला घेतले. आणि इथे हा आहे आमचा राईस पुलाव, एक नंबर जेवायला बनवा. आणि मुख्य आचार्य दीपक पाटील ते आता येणार आहेत थोडे वेळ. आमचे बबले भाऊ आहे, बघू शकता. आमचे मुख्य आचार्य दीपक पाटील आहेत. त्या घाटा मारला घेतले. एक नंबर जेवण बनवतात आमचे दीपक पाटील. साथीला मंगेश आलिमकर. थोड्या वेळेला जेवण होणार आहे, मला की सर्व जेवण घेतील. त्यानंतर एक मंदिर येतो, मंदिराला दर्शनार्थ. हा बघू शकता तुम्ही पुलाव, एक नंबर झालेला आहे पुलाव. दरवर्षीप्रमाणे प्रमाणे तू आमची सेवा करतो. आणि आता आमची ट्रीप सक्सेस झालेली आहे. तू आता आम्ही घरी जाणार, तर इथे नागरा जाणार. आता सत्कार होत आहे. तुम्हारे को मेरे तरफ से एक गिफ्ट छोटा सा, इसको जेब है क्या? चलो ओके. गोविंदा गोविंदा. तर हाय गाईज, तर चला आता आम्ही इथून निघालो आहे घरी. आता आमची 8:30 का 9 ची ट्रेन आहे रेणुगुंटावरनं. तर मग चला, गुड नाईट सर्वांना. बाय बाय. ओके.